जन्मनाला स्थिरावला समाधित स्थित प्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा. श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये जसा का सवतो अंगे ते म्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे भाय सोडी विषय साधक आतीलन सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनासही नेति खेचूनी वेगाने इंद्रिये दांडकी चिकी त्यास रोधून युक्तीने रहावे मत्परायण इंद्रिये जिंकली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडोनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे अणोनी ना मिळे शांती शांती विणकसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्या मागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी न का वाऱ्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये जाणे विषयातून सर्वथा ओढून घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती न भंग पावे भरता हि नित्य समुद्र घेतो जिरवून पाणी जाती तसे जात जिरून भोग तो पावला शांती न भोग लुप्त सोडून कामना सर्व फिरे होऊन निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांत रूपची अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता नाचळे पुन्हा टिकूनी अंतकाळी ही ब्रह्म निर्वाण मेळवी दुसरा अध्याय समाप्त.